अरे वाईडी म्हणजे इयर डाऊन मित्र. अजून काय करायचं राहिलं होतं ते म्हणले उलट चाल उलट चाल, उलटे कपडे घाला उलटे कपडे घातले, सत्यनारायण घाला सत्यनारायण घातले, सगळं दोघांनी मिळून एकत्र केलं होतं ना, तरी पण तुझा यंत्री निघला आणि माझाच करायला. अरे कूल डाऊन गुर्या शांतो. अरे अजून एक अटेम्प्ट आहे आपल्याकडे. अजून एक अटेम्प्ट? अरे हा अटेम्प्ट राहिला ना म्हणूनच सगळी गडबड झाली. काय झालं आता? आता तुला वेगळं सांगायची गरज आहे का? अण्णा काय म्हणले होते, जर या वेळेला यंत्र नाही निघाला तर गावाला येऊन मामाच्या पुरीचे लगीन लावून देतो. अरे तिकडं देऊन आवताला जमतील मला ते. ऐक, अरे तू पास व्हावास अभ्यास करावास म्हणून म्हणाले असतील ना ते असं. असं नाही करणार रे ते. समजा तुला नाही माहित अण्णा किती डेंजर आहे. अण्णांचा फोन मी नाही उचलणार. अरे उचल, अरे उचल ना, बघ ते काय म्हणतात. माझ्यात अजिबात हिंमत नाही त्यांच्याशी बोलण्याची. अरे अरे असं करून कसं चालेल? तर जे झालंय ते फेस करायला हवं ना आपल्याला. हे बघ, परत जर फोन आला ना तर उचल. हे बघ, आणि एक खरं खरं सांग त्यांना, मी आहे, बघूया काय म्हणतात ते. हा अण्णा. अरे ओळख ना माझा आवाज. तुमचा आवाज नाही ओळखणार तर कोणचा ओळखणार? लागला का रिझल्ट? लागला अण्णा रिझल्ट. काय झालं? कुठं काय झालं काय? अरे घोड्या पास झाला का ना? पास झाला. पास झालो अण्णा. मग थर्ड इयरचे चार विषय निघले, एकच राहिलाय. पण तो पण निघाला अण्णा. काय सांगतो? अरे माझा तर विश्वासच बसणार. मला वाटलंच होतं तुमचा विश्वास नाही बसणार. लय अभ्यास केला होता ना अण्णा. होय. आणि आमचा तो मित्र श्याम, हा त्याने लय काम करून घेतलं होतं ना M3 वरती म्हणून निघलाय. आता बघ, तू आला ना तुला एक चांगलं बक्षीस देतो बघ. आणि आता तू पास झाला ना अख्ख्या गावात कंदी पेढो वाटतो बघ मी. बरं चल ठेवतो. अरे पास झालो म्हणून का सांगितलंस? अरे मग काय सांगायला पाहिजे होत नापास झालो खायला पाहिजे होत मी. अरे पण आपलं काय ठरलं होत खरं सांगायचं ना? खोटं बोलणं महागात पडत गुर्या. मला नाही आवडलं रे तुझं खोटं बोलणं. मला माहित होत तुला नाहीच आवडणार, कारण नापास मी झालोय तू नाही झाला नापास. हे गरम गरम धीरड आहे खाऊन घे. नको मला, सध्या तानभूक हरपली माझी. तानभूक हरपून तेव्हा अभ्यास केला असतास ना तर आज ही वेळच आली नसती. आता या वयामध्ये हातस सोडून पळत्याच्या मागे लागलेस. M3 मध्ये नापास झालासच आणि आता वायनरीतही लक्ष देता येत नाहीये तुला. ते M3 वगैरे सोडा आणि जरा वायनरीत लक्ष दे. तुम्हाला काही पोच आहे का? ते पोच कुठल्या प्रसंगात जाते आणि तुम्ही तिरकस बोलताय त्याला. हसतोयस काय? इथे विनोद करताय का कोणी? नाही असं नाही. ते म्हणतात ना अति झालं आणि हसायला आलं. 10 वर्ष झाली मला M3 देऊन, पण अजून तुम्ही मी आणि M3 त्यातला तिढा काही सुटलेला नाही. 10 वर्षापूर्वी M3 नापास झालो तेव्हा जसं बोललात ना तसंच बोलताय आजही. तू कुठे निघालास?
जरा एकांत हवाय मला. नापास झालो म्हणून काही आत्महत्या वगैरे नाही करणार मी. गुरुला पाहिलंस का कुठे? गुरुला? अरे रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही रूम वर गेला होता ना तो. हो पण रिझल्ट लागल्यापासून त्याचा मूड जाम ऑफ आहे आणि त्यात माझ्यावर रागून निघून गेलाय तो. कधीचा फोन करतोय त्याला लागत नाहीये. कुठे गेला असेल ग तू? समयार आपल्या दोघांची जाम बोची झाली अरे. आपण दोघं पास झाल्याचा आनंद व्यक्त करायचा का जे जे आणि गुरु नापास झाल्यामुळे दुःखी व्हायचं काहीच कळत नाहीये. हो ना, दोघही जण पास व्हायला होते ग. हो रे. म्हणजे एक वेळ गुरुच ठीक आहे पण जन्मेजय तर पास व्हायलाच हवा होता. त्याचं लग्न आणि त्याचं प्रेम या दोन्हीमध्ये या नापास होण्याने आता खूप मोठी दरी निर्माण होणार आहे. म्हणजे बघ, तो नापास झालाय ह्याचं आपल्याला जेवढं वाईट वाटतंय त्याच्यापेक्षा कैक पटीने त्याला वाईट वाटत असणार आहे. बरोबर आहे तसं. फार काळजी वाटायला लागली रे त्या दोघांची आता. सम्या, हे दोघं टाळत नाही आहेत ना आपल्याला? आईचा फोन. हॅलो. अगं आई, ऐक ना, सकाळपासून गडबडीत होतो म्हणून नाही करता आला. हो, लागला रिझल्ट. येस, निघाला माझा M3. अगं नाही, ऐक, 5 विषय असतात. हो, यावर्षीचे 4 निघालेत, 1 राहिला. तू नाही नाही, तू नको टेन्शन घेऊ, निघेल तो पुढच्या वर्षी. हां बरं, ऐक, मी आता लिफ्टमध्ये आहे. हां, तुला नंतर करतो. बाबांना सांग, चल बाय. काय ऐकूस? मग एकदम. तू लावणं घरी फोन? सांगितलं की नाही घरच्यांना? नाही सांगितलं रे, विसरले. काय विसरले, कर फोन. सांग ग, M3 निघालाय, घरच्यांना कळू दे. करते बाबांना फोन. लागला का? हा बाबा, अहो सकाळीच करणार होते तुम्हाला फोन. आज रिझल्ट लागला ना आमचा. बाबा हे संयुक्ता, रडू नकोस. काही बोलले का बाबा? काय काय नाही, बिझी आहे. काय झालं काय? पण काय म्हणाले ते? समय खरं सांगायचं ना, माझे आई बाबा सतत बिझी असतात. अरे जाऊ दे, काही काही विशेष झालेलं नाहीये. मी ओके. नक्की? हो ओके. मी अरे खरंच खरंच सगळं नीट आहे ना? नीट आहे. चल चल चल. अरे काय लागला रिझल्ट? ऑल क्लिअर झालं. अरे वा मस्त. तू परत गुरुला फोन लावलं? तू सतत फोन लावत राहा रे. हो ग. लागला? नाही लागत आहे, नॉट रिचेबल, बंद करून बसलाय. जन्मेजयला लावतो. लाव तू, लाव तू, मला विचारत बसू नको ना. तू कर पटपट. याचाही नाही लागत आहे. ए पोरांनो, अरे काय आलं आज? तुमचा रिझल्ट होता ना, काय झालं? अरे गुरु आणि जेजेचा फोन नाही लागत आहे. मग त्याच्यात काय एवढा लागल ना फोन? मी काय विचारतोय तुला, रिझल्ट लागला का तुमचा? लागला रिझल्ट, लागला आमचा. पास झालोय आम्ही. अरे वा, आपला सत्यनारायण तुम्हाला पावलेला आहे म्हणायचा तर. दीप्या, दीप्या तयार राहा बरे. ऐक ऐक, आम्ही दोघं पास झालोय. गुरु आणि जे जे नाही झालेत पास.
M3 राहिलाय त्यांचा. मग त्याच्यात काय एवढं? अरे अजून एक टर्म आहे ना, त्याच्यात होतील ना पास. तुम्ही नका काळजी करू रे. दीप्या तू दोन पेस्ट्री घेऊन ये बरं, आज लवकर. ऐका तुम्ही आता ही पेस्ट्री खाऊन घ्या. ए दीप्या या पेस्ट्रीचे पैसे घेऊ नको बरं यांच्याकडनं. हा हा ठेव 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 ठेव. बघितला त्याच्या नाही निघाला. तहान भूक हरपून तेव्हा अभ्यास केला असतास ना तर आज ही वेळच आली नसती. वेदिका वेदिका एक मिनिट. अरे रवी तू अजून गेला नाहीस? मी मी इथेच असतो अगं, काम कोण करणार नाही का? एनिवे तुझं आणि जन्मजयचं आज काही बोलणं झालंय का? नाही, मी त्याला फोन करतोय पण तो फोन उचलत नाहीये आणि नेहमीप्रमाणे तो आधी इथे आला नाही. तो घरीच आहे. बरं नाही आहे का त्याला? आज त्याचा रिझल्ट होता. अच्छा काय झालं? नापास झालाय तू. तू हसतोस? यात हसण्यासारखी काय गोष्ट आहे रवी? एक 35 माणूस गणितात नापास होतो, आता ही हसण्यासारखीच गोष्ट आहे ना? तरी मी त्याला सांगितलं होतं की हे सगळं सोडून दे आणि वायनरीमध्ये लक्ष दे. पण नाही, तू त्याच्या आयुष्यात आली आहे ना, त्यामुळे त्याची मती भ्रष्ट झाली. ह्या सगळ्या तू मला का ओढतोय? हा निर्णय जन्मजयचा होता. खूप चांगला बिझनेसमॅन होता माझा मित्र. पण यू नो, प्रत्येक बिझनेसमॅनच्या आयुष्यात एक तरी पनौती येते. तर ती मी आहे असं म्हणायचंय का तुला? तू त्याच्या आयुष्यात आलीस आणि त्याने इथे वायनरीत येणं सोडलं, तिथे ते कॉलेजमध्ये गेला, तिथेही परीक्षेत नापास झाला. एक सेकंड, तो नापास झाला यात माझा काय दोष? तो जर का तुझ्या प्रेमात पडला नसता ना, तरी कॉलेजमध्ये ऍडमिशन, परीक्षेत नापास होणं, वायनरीमध्ये लक्ष नसणं, धंद्यात दुर्लक्ष होणं, हे काहीही झालं नसतं. हे बघ, या जरतरच्या गोष्टी मला सांगू नको. मला फक्त इतकं माहितीये मी या वायनरीसाठी खूप प्रामाणिकपणे काम करते. वेदिका तुझ्यासाठी ही खूप रोमॅन्टिक सिच्युएशन असेल. रोमॅन्टिक? हां, माझ्यासाठी माझा प्रियकर परत एकदा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो, शिक्षण घेतो. पण या सगळ्यामुळे ना माझ्या आणि या वायनरीच्या वर काय परिस्थिती उडावली आहे ना, याची तुला कल्पना पण नाहीये. पण ह्याचं खबर तू माझ्यावर का फोडतोय? हे सगळं तुझ्या आणि जन्मजय मधल्या गोष्टी आहेत, तर मी काय करू शकते? त्या सगळ्या कामाचा भार माझ्या एकट्याच्या डोक्यावरती आहे. ते मॉरिशसचं प्रकरण मध्येच निघाला आणि मी एकटा इथे बसून हे सगळं सांभाळतोय आणि जन्मजय काय करतोय? तर तुझ्यामुळे मला आणि या कंपनीला देशोधडीला लावतोय. स्टॉप, इनफ. तर हे सगळं माझ्यामुळे झालंय. राईट? तर मीच नसेल तर त्रास नाही ना होणार तुम्हाला? मी आज आत्ता इथे रिझाईन करते. कुठे कुठे शोधायचंय त्याला? मी एकदा शेवटचा फोन ट्राय कर ना त्याला प्लीज. प्लीज काय करतो? वाचते रे? हो वाचते. उचल. ए गुर्या, अरे कुठेस तू? सकाळपासून आम्ही तुला फोन करतो, एक फोन उचलता येत नाही तुला. हाय, इथच आहे. इथेच? अरे म्हणजे हॉस्टेल आहेस का, रूम वर आहेस? अरे नाही रे बाबा, बाहेर आहे जरा. बोल.
अरे गुरु, अरे तुला जरा तरी डोकं काय रे? आम्हाला किती काळजी वाटते तुझी. तू अवॉइड करतोस आणि आम्हाला सकाळपासून कसं कळणार रे यार? अरे तसं नाहीये रे बाबा, मै जरा डिस्टर्ब आहे, मन मोकळं करायला आलो होतो. बर ठीक आहे, लवकर या हॉस्टेलला, आम्ही वाट बघतोय. हा ठीक आहे, येतो मी हॉस्टेलला, तुम्ही काळजी नका करू, कदाचित मला उशीर होईल. अरे ठेवलाय. हॅलो. हा हॅलो, तुम्हाला फोन केला होता ना मगाशी. कुठे आहेत तुम्ही? तू कुठे आहेस? मी ते देवळाच्या माग. पण मी तुला ओळखणार कसा? मी ब्लू आणि रेड कलरचं चेक्सचं शर्ट घातलंय बघा. हॅलो. घाबरला? नाही. अरे तूच फोन केला होतास ना. बोल. ते माझ्या मित्राने तुमचा नंबर दिला, तुम्हाला भेटायला सांगितलं होतं त्यांनी. काय काम होतं? हां, माझा M3 विषय राहिला आहे, मला काही करून तो क्लिअर करायचं. प्लीज प्लीज मला पास करा त्याच्यात. हे पहा, मी असली कामं करत नाही, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. ते मित्र तर मला म्हणले की तुम्हाला भेटा, तुम्ही मदत कराल माझी. मित्र? कोण मित्र? अक्षय सावंत, मंगेश लाल सरे, BIT इंजिनिअरिंग वाले. अच्छा, तू त्यांचा मित्र आहेस तर. काय, या धंद्यामध्ये आम्हाला थोडं सावध राहावं लागतं. पोलीस असे नकली गिरायक बनून पाठवतात आणि आपण सापडतो, म्हणून मला जरा सावधगिरी बाळगावी लागतो. नाही पण मी करत गिरायक, प्लीज माझी मदत करा प्लीज. M3 क्लिअर करून देण्याची गॅरंटी माझी, तुम्ही फक्त रिव्हॅल्युएशनला ऍप्लिकेशन करायचं, बाकी तुम्हाला पास करायची जबाबदारी माझी. म्हणजे पेपर रिचेकिंगला टाकू म्हणताय? बरोबर. चालेल. हा पण ते पैसे किती? 50,000. काय 50? ओरडू नकोस. एका पेपरचे 50,000? अरे 50,000 रुपयामध्ये तू तुझं पुढचं भविष्य आणि करिअर विकत घेतोय असं समज. कळवतो मी तुम्हाला. पण हो, तोपर्यंत मला अजिबात फोन करायचा नाही, कळलं? हाय. अरे वेदिका आलीस? चल जेवायलाच वाढणार आहे आता. वेदिका, काय झालं बाळा? वेदिका, वेदिका तू काय झालं? तू बस इथे. काय झालं बाळा? अगं कोणाशी भांडण झालं का? सांग ना. आज मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला. काय सांगतेस काय बाबा? मला खरं सहन होत नाही आता हे सगळं. ओके शांत शांत बाळा. आणि मला सांग की नेमकं असं काय झालं ज्याच्यामुळे तुला राजीनामा द्यावा लागला? आज जन्मजयचा रिझल्ट लागला, M3 मध्ये पुन्हा नापास झालं. ओके काय सांगतेस काय? ओके ओके. पण ह्या तुझा म्हणजे तुझा काय दोष? एक्झॅक्टली बाबा, मीही तेच म्हणते. जन्मेजय वायनरीला नाही गेला त्यात माझा काय दोष आहे? काहीच नाही. जन्मेजयच्या प्रत्येक अपयशाचं खापर माझ्यावर फोडलं जात. आज रवी मला किती बोलला माहितीये तुम्हाला? मी जन्मेजयच्या आयुष्याला लागलेली पंटी असं म्हणत होतो. पण होती. तेच ते बाबा, त्याचे आणि रवीचे संबंध आधीसारखे नाहीयेत, वायनरी नीट चालत नाहीये, ते सगळं माझ्यामुळे असं म्हणत होत. वेडा आहे का तो? त्याला दिसत नाही का तू दिवस रात्र खपतेस वायनरी सारी? बाबा त्याने ह्याच्या आधी मला खूप वेळा बोलून दाखवलंय. मी काय करायचं होत? नाही पण तू चांगलंच केलंस. हे बघ बाळा, आपण काम करायचं पण उगाच कोणाचं ऐकून घ्यायचं नाही. वेदिका, मला असं वाटतंय की वायनरी आणि कॉलेज ह्याच्यामुळे जन्मेजयची खूप धावपळ होते.
आणि तू वायनरीमध्ये आहेस म्हणून त्याला किती आधार असेल, किती चांगलं वाटत असेल त्याला. तुझी सगळ्यात जास्त गरज आहे तिकडे आता. मला नाही वाटत तस. अहो असं काय बोलताय? हे बघ, मुळात हिने वायनरीत काम करावं हे मला आवडलेलं नाही, म्हणजे अति शांतपणाचं नाहीये ते. येस, व्हॉट आय मीन इज शॉर्ट टर्म फायदा आहे, पण लॉंग टर्मचं काय बेटा? व्हॉट अबाउट युअर फ्युचर? अहो तुम्ही असं काय बोलताय? मी खरं तेच सांगतो वेदिका, मी तुला सांगितलं होतं ना, युएसला जा, तुझं शिक्षण पूर्ण कर, स्वतःचं करिअर बनव, सांगितलं होतं ना. पण मग जन्मजयचं काय? आणि तुमच्या अटींमुळे लग्न लांबलं त्याचं काय? आई, या सगळ्या गोष्टींचा विचार करू ना, मला मला खूप कंटाळा आला आता. मी नाही विचार करू शकत हा सगळा. रिलॅक्स बेटा, रिलॅक्स. मी काय म्हणतोय की लग्नाचाच प्रश्न आहे ना, 2 वर्षानंतर सुद्धा होऊ शकतं ना लग्न. 2 वर्षात जन्मजय पास नाही झाला तर? अगं, हिचं शिक्षण तरी पूर्ण होईल ना, हिने काय हिचं करिअर बर्बाद करायचं? आय डोंट नो बाबा, आय रिअली डोंट नो. मी खूप कन्फ्यूज आहे आता. ए ए ए, वा, कन्फ्यूज वगैरे काही व्हायचं नाही. स्टॉप राईट, स्टॉप राईट. मी तुला काय सांगतो, बाबाने तुला काय सांगितलं, गो टू द US, शिक्षण पूर्ण कर, स्वतःच्या पायावर उभी राहा. लग्न काय कधी करता येतं की नाही, हो की नाही? मी तुझ्या फायद्याचं सांगेन ना नेहमी. सो स्टॉप क्राय अँड चल. रडायचं नाही, ऑल इज वेल. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.